आज आपल्यासमोर आम्ही मराठ्यांच्या पराक्रमातील एक परमोच्च शिखर म्हणून गणला जाणारा असा प्रसंग सादर करत आहोत. संताजी घोरपडे हे नाव ऐकताच आपल्याला काय आठवतो, तो पार्थ पराक्रम आणि त्यांनी केलेली औरंगजेब बादशहाची फजिती. आज आपण पाहणार आहोत त्याच एका प्रसंगाविषयी. हा प्रसंग आहे शंभू छत्रपतींच्या निधनानंतरचा. रायगडाहून राजाराम महाराज प्रथम प्रतापगडला आले. ते राजधानी बाहेर पडल्याची बातमी जेव्हा मुघलांना समजली तेव्हा तिकडे धाव घेऊन त्यांनी प्रतापगडालाच वेढा दिला. तेव्हा तिथे फार काळ न थांबता राजाराम महाराज वासोटा, सातारा, परळी असे मुक्काम करत पन्हाळ्याच्या दिशेने निघाले. राजाराम महाराज ज्या गडावर जात तिकडे मुघली फौजा त्यांना पकडण्यासाठी येत असत. आता त्यांनी पन्हाळ गडालाही वेढा दिला होता. स्वराज्यातील इतर गडांनाही असेच वेढे पडले होते. त्यापैकी अनेक मुघलांच्या ताब्यात गेले देखील होते. काही अद्यापही मुघलांशी झगडत होते. किल्लेदार आणि ठाणेदार यांनी घाबरून न जाता मुघलांशी दोन हात करत राहावेत म्हणून राजाराम महाराज त्यांचे नीतीधैर्य वाढवत होते. पण मुघली आक्रमणाची लाटच एवढी जबरदस्त होती की मराठ्यांचे हे सर्व प्रयत्न निष्फळ ठरत होते. अशावेळी रणांगणावरील आपल्या पराक्रमाने संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांनी मराठ्यांचे नीतीधैर्य उंचवण्याचा एक महान प्रयत्न केला. हा आपण घेतलेला त्याचा छोटासा परामर्श. संभाजी महाराजांची हत्या केल्यापासून औरंगजेब बादशाह भीमा नदीकाठी कोरेगाव इथे छावणी करून राहिला होता. तो तिथून महाराष्ट्रातील गडकोट घेण्यासाठी वेगवेगळ्या मोहिमा पाठवत होता. त्या बादशाहच्या छावणीवरच हल्ला चढवावा आणि मोगली आक्रमणाचे केंद्रस्थानच धास्तावून टाकावे अशी अचाट कल्पना संताजी आणि धनाजी यांना सुचली. त्याप्रमाणे त्यांनी आपल्या फौजा गोळा केल्या आणि ते शंभू महादेवाच्या डोंगराकडे निघाले. तिथे त्यांनी ठरवले की बादशाही छावणीवर संताजीनेच हल्ला करायचा आणि त्याचवेळी फलटण बारामती भागात रणमस्त खान आणि शहाबुद्दीन खान या दोन सरदारांचा समाचार घेण्यासाठी धनाजीने जायचे. धनाजीने संताजीच्या मदतीला विठोजी चव्हाण हा दुसरा एक शूर सेनापती दिला होता आणि त्यासोबत त्यांचे होते निवडक 2000 स्वार. याशिवाय संताजीने बहिरजी आणि मालोजी हे आपले दोन बंधू देखील सोबत घेतले होते. बखरकार मल्हाररामराव चिटणीस यांनी या प्रसंगाचे वर्णन फार बहारदार केले. आपण तेच वर्णन वाचूया. त्यासमयी जाधवराव या संताजी घोरपडे बोलले की पाच्छा याची फौज एक दोन मुक्कामावर आली आहे, फलटणच्या आश्रयास आपण लढाई द्यावी म्हणजे धनाजीने जायचं. पाठीवर डोंगर असावा, माझ्यावर 2000 स्वार सडे एक एक निवडक द्यावे, शिवाय माझ्या पथकानिशी तुळापूरचे मुक्कामी जाऊन बराय खुद म्हणजे स्वतः पाच्छा ह्याच्यावर मी छापा घालतो, आपण मराठे आहोत असे खाशास कळवून येतो. या प्रकारे बोलले असता जाधवराव फार चांगले शाबास असे बोलून घोरपडे ह्यास पथकाशिवाय 2000 निवडक असे सडे स्वार दिले आणि विठोजी चव्हाण असेही बरोबर दिले. तितक्यानिशी संताजी घोरपडे निघून डोंगराच्या आश्रयाने जेजुरीस येऊन श्रीचे दर्शन करून दिवे घाटाखाली उतरून झाडीत मुक्काम केला. तिथून मध्यरात्रीच्या अंमलात तुळापूरचे मुक्कामी जावयास निघाले. मार्गाने जाताना अलीकडे 3 कोसावर छबिनेच्या स्वारांची गाठ पडली. म्हणजे रात्रीच्या पहारीचे जे सैनिक असतात ते त्यांना येऊन भेटले. त्यांना संताजीने सांगितले की पाचशाच्या लष्करातील हिंदू सरदार शिर्के व मोहिते वगैरे आहेत, त्यांच्याकडील आम्ही छबिन्यास गेलो होतो, मोबदल्यास म्हणजे बदलीला आलो आहोत आणि म्हणून आम्ही फिरून आमच्या लष्करास माघारी जातो. अशी पक्की खूण सांगितल्यावर त्या रात्रीचे जे पहारेकरी होते म्हणजे छबिन्याचे पहारेकरी त्यांनी त्यांना मार्ग दिला आणि मग पुढे यांनी लष्करात शिरून छापा घातला. त्या काळी लाखो फौज असता 2-3 हजार स्वारांशी छापा घालून बहुत तसनस करून पाचशाचे डेऱ्याचे तणावे तिघे बंधू घोरपडे व चव्हाण यांनी तोडून डेऱ्याचे सोन्याचे कळस दोन्ही घेतले. याकडीलही स्वार थोडे बहुत पडले म्हणजे मराठ्यांचे काही लोक मारले गेले. पाचशाचे फौजेचा दुभंग करून गटानिशी निघून सिंहगडाच्या झाडीत आले. म्हणजे सगळे लोक मिळून तिथून निघाले आणि सिंहगडच्या दिशेने आले. सिंहगडावर प्रतापराव गुजर याचा लेख सिदोजी गुजर किल्लेदार होता. त्यास वर्तमान कळाल्यानंतर खाली येऊन त्यासी भेटले. यांची मोठी बर्दास्त केली. जखमी होते ते त्यांच्या स्वाधीन केले व ते किल्ल्यावर नेले. सिंहगडाच्या पायथ्याखालील झाडीत 2 दिवस मुक्काम करून आणि आपल्या लष्कराला विश्रांती देऊन संताजीने रायगडाचे सन्मान राखून त्या रोखाने गाठ धरला. त्याने गडास वेढा देऊन बसलेल्या जुल्फिकार खानाच्या लष्करावरही अचानक हल्ला चढवला. लढाई इतकी तेज झाली
की मोगलांची मोठी हानी करून आणि त्यांचे 5 हत्ती पकडून संताजी आपल्या लष्करासह त्वरेने माघारी फिरला. मराठ्यांचे आराध्य दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा जय जयकार करत मराठ्यांनी हे छापे घातले होते. या दोन्ही छाप्यात मिळालेले सोन्याचे कळस आणि 5 हत्ती या लुटीसह संताजी घोरपडे आपल्या सोबत्यांनिशी राजाराम महाराजांच्या समोर मुजरा करता झाला. याचे वर्णन करताना मल्हार रामराव चिटणीस बखरकार पुढे म्हणतो, जुल्फिकार यांचे फौजेवर छापा घालून त्याची तसमस करून त्यातील 5 हत्ती घेऊन पारघाट चढून वाई सातारा करून पन्हाळ्यास येऊन महाराजांचे दर्शन घेऊन पातशाहचे डेऱ्यास कळस आणलेले पुढे ठेवले. 5 हत्तीही नजर केले. त्या समयी महाराजांची मर्जी बहुत खुश होऊन वस्त्रे भूषणे देऊन 3 घोरपडे बंधू व चव्हाण यास कितापती दिल्या. प्रथम लढाई शिवाजी महाराजांचे नावावर केली. यश आले आणि पातशाहच्या डेऱ्याचे कळस हस्तगत केले. 5 हत्तीही मिळाले हा संतोष मानून संताजी घोरपडे यास मुमलकत मदार, याचा अर्थ होतो राज्याचा आधारस्तंभ, हा किताबत दिला. दुसरे बंधू बहिरजी घोरपडे यास हिंदूराव म्हणून किताब दिला व तिसरे बंधू होते मालोजी घोरपडे यास अमीरुल उमराव हा किताब दिला. त्यासोबत विठोजी चव्हाण यास हिम्मत बहाद्दर हाही किताब दिला. राजाराम महाराजांनी वस्त्रे आभूषणे व सन्माननीय पदव्या देऊन संताजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना नाव असले. संभाजी महाराजांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या या काळ्या अंधारात एखादी वीज चमकून जावी त्याप्रमाणे संताजीचा हा पराक्रम सर्व महाराष्ट्रात चमकला. छत्रपतींच्या दरबारात असणारा ज्येष्ठ मुत्सद्दी रामचंद्रपंत अमात्य याने हे अद्भुत पराक्रम पाहून उद्गार काढले. पातशाहचे डेऱ्याचे कळसच आणून जुल्फिकार खान याचे 5 हत्ती आणले, त्यापेक्षा यांची मर्दुमकी कोठवर वर्णावी. ऐतिहासिक संदर्भांचा अभ्यास करून लिहिलेली आमची पुस्तके ऑनलाईन तसेच मुंबई आणि पुण्यातील प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध आहेत. धन्यवाद. आमच्या चॅनलला आपण सबस्क्राईब केलेले असल्यास चॅनलच्या नावाशेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवरती टॅप करून नवीन येणाऱ्या व्हिडिओबद्दल त्वरित नोटिफिकेशन्स मिळवा. आमचा हा प्रयत्न आपल्याला कसा वाटला आम्हाला कमेंट्समधून जरूर कळवा. ही माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याकरता व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. मराठा इतिहासावर माहितीपूर्वक आमचे इतर व्हिडिओ पाहण्याकरता आमचे चॅनल नक्की सबस्क्राईब करा.